जयपूर अत्रौली घराण्याच्या आज ते एक प्रमुख मानदंड आहेत, कारण ह्या घराण्याबरोबरचा त्यांचा सांगीतिक सहवास हा खूप दीर्घ आहे. त्यांचे तीर्थरूप पंडित वामनराव सडोलीकर हे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, त्याचप्रमाणे उस्ताद अल्लादिया खान साहेब आणि त्यांचे चिरंजीव उस्ताद भुर्जी खान साहेब यांचे गंडबंद शागिर्द, आणि तो संपूर्ण वारसा तीर्थरूपानी आपल्या कन्येला म्हणजे श्रुतीताईंना दिला आहे. श्रुतीताईंचे पहिले गुरु पंडित वामनराव सडोलीकर, त्याच्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याची एक शाखा म्हणून आपण ज्यांना ओळखतो, गुलूभाई जसदनवाला, त्यांच्याकडे 12 वर्ष एक तप संगीताचं अध्ययन श्रुतीताईंनी केलं आहे. आणि त्यानंतर उस्ताद अल्लादिया खान साहेबांचे नातू अझीजुद्दीन खान, बाबा म्हणतात आपण म्हणतो त्यांना, त्यांच्याकडे बाबांचं निर्वाण होईपर्यंत श्रुतीताई जात येत होत्या, आणि त्यांच्याकडून या घराण्याची तालीम, ह्या घराण्याची माहिती, या घराण्याचा खजाना त्या घेत होत्या. हवेली संगीत हा आपला एक संगीत प्रकार आहे आणि तो अतिशय समृद्ध आहे. त्याचा आणि आजच्या रागसंगीताचा अतिशय जवळचा असा संबंध आहे. ह्या हवेली संगीताचं सुद्धा अतिशय काटेकोर असं अध्ययन श्रुतीताईंनी केलेलं आहे. हवेली संगीताची काकरोली शाखा जी आहे, त्या शाखेचे पीठाधीश गोस्वामी पराग बाबा हे हवेली संगीताच्या बाबतीमध्ये श्रुतीताईंचे गुरुजी आहेत. श्रुतीताई ह्या अतिशय लहान वयापासून ह्या घराण्याची अतिशय पेचदार गायकी सहजपणे गात आहेत, आणि त्यामुळे कित्येक महत्त्वाचे पुरस्कार, कित्येक महत्त्वाच्या स्कॉलरशिप्स या श्रुतीताईंपासून सुरू झाल्यात असं म्हणायलाही हरकत नाही. भुलाभाई मेमोरियल स्कॉलरशिप 1975 साली त्यांना मिळाली. NCPIची केसरबाई केरकर स्कॉलरशिप 76 ते 78 या वर्षांसाठी मिळाली, आणि होमी भाभा फेलोशिप NCPIची 94 ते 96 मिळाली. अनेक पुरस्कार, अनेक स्कॉलरशिप्स त्यांना मिळाल्या. भातखंडे अभिमत संगीत विद्यापीठाच्या त्या कुलगुरू आहेत. मला सांगायला, कदाचित मी प्राध्यापक असल्यामुळे आणि फॉर्मल एज्युकेशन सिस्टीममध्ये असल्यामुळे असेल, पण मला नक्की सांगावंसं असं वाटतं की शास्त्रीय संगीताच्या अध्ययन अध्यापनामध्ये शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धत, गुरुशिष्य परंपरा की विद्यापीठीय संस्थाकीय शिक्षण असा एक वाद असतोच असतो. या वादावरती निर्णायक उत्तर देऊ शकणारी काही जी मंडळी आहेत त्यापैकी श्रुतीताई एक आहेत. त्यांचं लेखन, त्यांचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन अत्यंत नेमकं, अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत निर्भीड असतं, आणि गाणंसुद्धा तितकंच विशुद्ध असतं. त्यांच्या आणि तुमच्यामध्ये फार वेळ आम्ही येऊ इच्छित नाही, पण तरीसुद्धा मुकुंदरावांना एक 2 मिनटं आपल्याशी इथगूस करायचंच आहे, करावं लागेल. आणि श्रुतीताईंचं गाणं झाल्यानंतर आपण आणखीन काही बोलू शकणार नाही, म्हणून श्रुतीताईंच्या अनुज्ञेने 2 मिनटं आम्ही बोलून घेतो. नमस्कार. औपचारिकपणानं आभार मानायचे म्हणून नाही, पण मी मनापासून एक गोष्ट जरूर नमूद करू इच्छिते की अभिजात संस्थेने अभिजात कलेची आवड नव्या पिढीमध्ये रुजवण्याचा हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे, मला असं वाटतं हा एक मोठा यज्ञ आहे. आणि ह्या स्वरयज्ञामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीनं आपला हिस्सा देतो आहे. अशा तऱ्हेचा प्रयास आणि कलाकारांचा सहवास यामुळं निश्चितपणे पुढच्या पिढीला त्यांच्याबरोबर त्यांच्या म्हातारपणापर्यंत राहतील अशा आठवणी मिळतील. आणि मला असं वाटतं की जे काय होतकरू कलाकार आहेत, चांगले श्रोते आहेत, त्या सगळ्यांच्याच मनामध्ये कायम वास्तव्य करून राहील असे हे समारोह आयोजित करणं हे सोपं काम नसतं. वर्षभर आयोजनाचं सत्र चालू केलं तरच वर्षात एकदा हा कार्यक्रम करता येतो. मी स्वतः अनेक भूमिकेमधून अशा आयोजनामध्ये वावरलेली आहे, त्यामुळे तुमचं काय होत असेल हे मला पूर्ण माहीत आहे. पण तुमच्या ह्या प्रयासाबद्दल तुमचं अभिनंदन करते, आणि मला माझे
फार वर्षापासून मला ऐकणारे आणि फार वर्षापूर्वी मला ऐकणारे असे अनेक श्रोते मला इथं भेटले. अत्यंत आनंद झाला. माझे 2 दिवस अतिशय आनंदात गेले. धन्यवाद.
ह्या बाजूला तेजा गोडसे आणि स्तुती सिन्हा. दिल्लीचं प्रदूषण बोलतंय, दुसरं काही नाही. मला बाबांनी ही बंदिश शिकवली होती, ती आपल्या पुढे सादर करते सुख्या बिलावांची. Thank you.
शेवटचं पाऊस पडला तर माझं मग जबाबदारी नाही आहे, मी म्हटलं नव्हतं. मला धमकी दिलेली मल्हार म्हटला तर खबरदार. एक वेगळी बंदेश गुलूबाईने मला फार वर्षापूर्वी शिकवली होती की मी कुणाची ऐकलेली नाही आहे. आणि बाबांना मी म्हटलं की बाबा ही बंदेश मी त्यांच्याकडनं शिकले पण मी कुणाची ऐकलेली नाही. म्हणायला जा कुणाची ऐकली नाहीस याचा अर्थ असा नाही की ती बंदेश आपण नाकारू शकतो. म्हणायला खासाबांच्या पोतडीमध्ये एवढ्या चिजा होत्या, त्यातली एक कुणाला शिकवली, एक कुणाला शिकवली, दोन पाच आणखी कुणाला शिकवल्या तरी म्हणायला आणखी शिल्लक राहणारे, म्हणजे दशांगुळे उरणारा जो म्हणतात तसा त्यांचा साठा होता. तर त्याच्यातला एक अनमोल एक नगीना माझ्याकडे आला आहे, तो मी आपल्याला दाखवतो. माझ्या आवाजाला तुम्हाला माफ करायला पाहिजे जरा. नाही ते दिल्लीचं वाण आहे, ते दिल्लीला गेल्याशिवाय सुटणार नाही. एक दिवसाची मीटिंग करायची आणि पुढे 8-10 दिवस गाण्याला विश्रांती असं असते.
मला सांगितलेली एक भैरवी आपल्याला पंजाबी भैरवी त्याचा अंदाज फार वेगळा आहे आणि छोटीशी गोष्ट आहे की माझा प्रियकर माझ्यापासून लांब आहे आणि मी तो भेटावं म्हणून सारखे सदका करते आहे आणि मी जंगलामध्ये जाऊन सुद्धा शोधलं आता तातडीने येऊन तुम्हाला भेट अशी त्याच्यामध्ये भावना आहे छान छान काहीतरी मस्त मजा मग करतात मध्ये आनंद माझ्याकडे असाच नंबर स्टोअर्ड आहे Oh,
काही बोलायला पण धीर होत नाही आहे की छान झालं, इतकं छान झालं की आमच्या डोळ्यात अशू उभे राहिले. खरं सांगतो फार सरे. आणि श्रुताई, तुम्ही पुन्हा दरवर्षी या आमच्याकडे. धन्यवाद.